तुझा पोरी ऐका ना माझ्या मना आवरली सासू काय बोलायचं अरे बापरे हाय एवरीवन कसे आहेत सर्व आय होप सर्व मस्त मजेत ठीकच असणार हा ना आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि या ब्लॉग मध्ये मी चालले बदलापूरला ताईच्या लग्नाला तर तिथे काय काय कसं कसं होणार आहे मी तिथे काय काय करणार आहे हे तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे संपूर्ण शूट करणार आहे मी सर्व शूट करणार आहे तर बघूया काय काय गडबड असते काय असतो माझी तर आता खूपच गडबड आहे तर आपल्याकडे लग्न आले किंवा काय आलं का प्रत्येक मुलीचं एकच टेन्शन असतं जसं काय मला आलंय की कोणतं ड्रेस घालायचं काय काय करायचं तर मलाही आता तेच टेन्शन आलं की मी आता काय काय घालू तिथे म्हणजे हळदीच्या सकाळी मांडवाला लग्नाला काय काय ड्रेसिंग करायचे गाईज मला याच्यातलं काहीच नाही आवडलंय बट मला एक व्यक्ती हेल्प करू शकते मम्मी गाईज आम्ही तिथे काय काय धमाल करणार आहोत त्या व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत तुम्हाला दिसणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा माझा नवीन चॅनल आहे फर्स्टच व्हिडिओ आहे तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि कमेंटही करा की तुम्हाला ही धमाल कशी वाटली ठीक आहे पॅकिंग झाले आणि ही माझी एकटीची पॅकिंग आहे कुछ भी येस एकटीची पॅकिंग आहे काय की मी एकटीच चालले सध्या बदलापूरला आणि माझी जी फॅमिली आहे ती दोन तीन दिवसानंतर येणार आहे आणि मी दोन तीन दिवसा अगोदरच चाली वस्तीला तिथे तर माझा भाऊ आता मला न्यायला येतोय बघूया आता मी त्याचा वेट करते आता आपण डायरेक्ट भेटूया बदलापूरला हाय एवरीवन सो मी आहे आता बदलापूरमध्ये आणि घाई गडबडीत मला कालचं शूट करता नाही आलं काय की खूपच गडबड होती आणि हळद उद्या आहे आणि मी दोन दिवस अगोदरच वस्तीला आले इथे आणि इथे हा राजदाचं घर आहे आणि मी स्टेला राजदाच्या घरी होते आणि जिथे लग्न आहे तो याच्या पाठीमागे आहे म्हणजे बॅक साईडला आहे तर आपण जाऊया थोड्या वेळा तिथे तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊया काय की मला खूप भूक लागते पहिले तर मी खूप भुकड आहे तर मला सतत भूक लागतच असते तर त्यामुळे पहिला आपण नाश्ता करून घेऊया जेव्हाही मी इथे स्टेला येते काकू माझी फुल सोय करून टाकते हा ना काकू कोण आहे व्हिडिओ चालू आहे काकू तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही बोलत तर गायज आपण आता नवरीच्या घरी जाऊया बघूया काय तिकडचं वातावरण आहे मला तर रस्ता माहिती आहे म्हणून मी येते माझ्यासोबत आता कोणच नाहीये इथून ते तिथपर्यंतचा रस्ता मला माहिती आहे म्हणून मी चाललोय तर बघूया तिकडची कंडिशन काय आहे कशी आहे ऊन पण बरंच आहे हे माझे छोटे छोटे जे फॅन्स आहेत क्यूट क्यूट से हा ना आवडते मी तुला किती स्वतःची तारीफ तर अशा लॉकडाऊन मध्ये लग्नाचा माहोल आणि त्याच्यामध्ये ही किलबिल सर्व आणि ही आहे आपली नवरी हाय तर तुला कसं वाटते तू लग्न करतेस कसं वाटते तुला जाणार मी सोडून खरं सांगू तर तू लग्न नको करू काय जाम त्रास आहे नंतर तुला जाम त्रास होईल करायला तर लागेलच ना काम करशील हो ना आपल्याला नाही पटत असता कामा केलेला खरंच दमशील तू तुझा वाटा लागला तर तू येणार नाही नाही बाबा माझं जेव्हा लग्न होईल तेव्हा मी माझ्या मम्मीला पहिले घेऊन जाणार आहे काम करायला मम्मी नाही काकू येणारच नाही मी घेऊन जाणार आहे काकूला नाही तर मी नवरा असं बघीन का तू माझं सगळे काम करेल मेहंदी बघू ओहो नवऱ्याचा प्रेम काकू काकू सॅनिटायझर घेऊन ये सेफ्टी फर्स्ट हा ना काकू आता मी माझ्या भावांना दाखवते
हाय बाबू दादा आणि हाय विज्ञादा नवरीचा भाऊ आहे. हाय हाय आपण नवरीचा भाऊ आहे. साप दमला काम करून साप दमले ते काम करून साप वाटायला लागला. शिव इकडे बॉडीचा ना आता कोणाला सिंगल सिंगल मधला आमचा दादा हिरो आलाय. सिंगल सिंगल मधला हिरो आलाय. शिव खूप फिट आहे तो आणि खूप मस्त दिसतोय. गोलू मोलू हाय. सरासरी तर मी कुठे लग्नाला किंवा कोणाच्या मांडवाला जात नाही जास्त म्हणून मला काय माहिती नाही काय असतो काय. आज काय फंक्शन? आज उठणी आहे. उठणी बावलांचा कार्यक्रम. अच्छा काय माहिती असेल काहीतरी पण मला नाही माहिती. बघूया नंतर काय होणार आहे. आम्ही शर्तींच्या अड्ड्यावर पनवेल हायवे बदलापूर. आम्ही आलोत पनवेल हायवे बदलापूरला आणि प्लेस खूप भारी आहे. मोमोज खायला आलोत आम्ही. आणि किती लांब आलो आपण? 2 किलोमीटर फक्त. 2 किलोमीटर आलो. अशा प्रकारे आलेले आहेत प्रमुख पाहुणे. प्रमुख पाहुणे केडी दादा अपूर्वा. केडी दादा तुला वेज खाऊन कसं वाटतंय? ऍक्च्युली आम्ही फोन करून पाहिलं चांगलं आज सोमवार आहे मला सोमवारी वेज पाहिजे. ओहो उपास का उद्या राखाडा. हाय गाईज गुड मॉर्निंग. आज हळदीचा दिवस आहे आणि आम्ही खूप लेट उठलो. तुला तर 12 वाजायला आले. 12 वाजायला आले आणि आम्ही खूप लेट उठलो. तर आता आम्ही चाललो विज्ञादाच्या घरी. गाईज आम्ही आज लेट उठलो हळदीच्या दिवशी म्हणून आमचा भाऊ म्हणजे नवरीचा भाऊ रागवलाय आमच्यावर. हाच एक तो दिसत पण नाहीये पण तो रागवलाय आमच्यावर. केडी आता तुला किती थंडी वाजते? खूप थंडी वाजते. बेकार काम झालंय कोणाला सांगू नाही शकत. अंड्यात उकरल्या कोणते गाईज. तर आम्ही दोघी म्हणजे मांडवात एकदा आम्ही डिश खाल्लंय तर आम्हाला परत घ्यायला लाज वाटत होती म्हणून आम्ही घेऊन राजदत्ताच्या घरी आलो खायला. आणि ते पण प्लस काय अजून गुलाबजाम मागून घेतले आम्ही खायला कारण की आम्हाला तिथे लाज वाटत होती जराशी म्हणून आम्ही इथं आलोत खायला. नवरी बाईची मैत्री नवरी बाईची मैत्री. आता तुमची पुढची प्लॅनिंग काय? पुढची प्लॅनिंग अशी आहे का हे तर मी बनवलेलंच आहे. म्हणजे मी त्याला शिकवलंय का काय कसं करायचं काही येत नाही तरी पण मी त्याला शिकून तर शिकलो आहे बरं. आता बघूया ते कसं होणार आहे. आता मीठ पीठ टाकलं ना बरोबर. काय करते? हवा करते जरा. पक्की थंडी वाजते म्हणा हवा करते. रात गरम होते.
अशा प्रकारे दादाने आमच्यासाठी केलेली आहे बिर्याणी. दादा जरा दाखवा. ओहो वा वा वा. आणि काकू घेते मला पण. काकू तुम्ही काय केलात? पार्टनर मध्ये केलेली आहे ना. हा म्हणजे काकूनी आणि दादानी मिळून बिर्याणी केलेली आहे. आणि काकू तुम्ही अजून काय केलात? कोशिंबीर. हा वा वा छान. आता आम्हाला लवकर लवकर द्या, आम्हाला जाम भूक लागले. प्रेमाच्या डावात तुझा माझ्या नावात राधा कृष्णा जय श्री गाईज. आजचा चौथा दिवस म्हणजेच लग्नाचा दिवस. आणि काल आम्ही खूप दमलो म्हणून मला लास्टला म्हणजे नंतर आम्ही काय काय केलं आहे, खूप डान्स केलं, खूप दमलेलो म्हणून मला नंतर काय शूट करायला भेटलं नाही. म्हणजे मला आम्ही येऊन डायरेक्ट झोपलो की आम्ही आता गाईज आम्ही आता चाललो रील्स बनवायला. कारण की आम्ही 4 दिवस झाले रील्स काही बनवल्यात नाहीये. तर आम्ही आता प्लॅन केलाय का थोड्याफार आपण रील्स बनवूया आणि अपलोड करूया. आता बाबू दादा काय बोलायचं? मला काय नाही बोलायचं, म्हणून तुम्हाला आता मी घेऊन चाललो कोंडेश्वरला. कोंडेश्वर किती लांब आहे? 4 किलोमीटर. होतील ना पण आमच्या? होतील ना. काढून द्याल ना? देऊ ना काढून. चल बरं आहे. बाबू दादा आमच्या रील काढणार आहे, बघूया कशा काढतोय. दिसलं अपूर्व कशाला गेलतो आपण? कशाला गेलतो? काय आम्ही बनवलं ना परत तशीच तशीच परत आलो. कारण की आम्ही रील्स बनवलंच नाही. फुकटचा आम्ही मेकअप करून गेलो एवढा रील्स बनवायला. आणि रील्स लाईव्ह गेलो थोडीशी, पण रील्स काय झाल्या नाही. कॅट बरं भेटलंय आम्हाला. बस विघ्नेश दादा गोड गोजिरी लांदरी ताई तू होणार नवरी. असुनोला गाव तुम्हाला माहित आहे? नेरूला असुनोला तिथलं आहे. कोणी भाऊ आपला ही बहीण त्याची धाकटी आहे. 35 वय आहे त्याचा. त्याला पोर बघायचे आपल्याला. तर मग कसं काय तुमचा अंदाज? मुलीला वडिलांना विचार. मग पुढच्या वर्षी बहिणीचा करायचा आहे. तिचा तर होऊन जात होईल लगेच. याचा करायचं जरा सोपा कम बेड आहे ना. डेनलपची गादी ना गोदरेज या पाहिजे. हा थांबरे माझ्या हे फोन नंबर आहे. थांब मामाने घेतली तांबाकू लाव चुना न मल दाना दाना. मामाची टोपी कुठ, मामाचा मास कुठ, मामाची बारी कुठ, मामाचा रुमाल कुठ. लावा ना मग कॉन्टॅक्ट करा ना बाबा. आई पक्की दमली असेल ना 2 दिवस बोलून बोलून.
दम लागतं का नाही बोल नाही दम बरं आहे चल मग एक बोल मग माझ्या नावाचं काहीतरी बोल गे नवरीचा घेऊ पायल नवरी पायल हा हा घे 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 तसं पण मला आता लगीन करायचं आहे पोऱ्या तर भेटत नाही मला किती पोऱ्या बघला यो दादा आहे ना माझा अरे सांग रे किती पोऱ्या बघला आपण चार किती सहा महिने झाले पोऱ्याच भेटत नाही मला कुठं काय काय शोधतय बघ म्हणजे एक बघितलं मी बदलापूरचा बदलाई असं वाटत तुझा घसा लागलाय तुला नवरा कसा पाहिजे मला नवरा असा पाहिजे तू म्हणजे सगळी कामं करल माझी भांडी धुवल आधी पुसल कपडे धुवल सगळं काम करणारा पाहिजे आमच्या गावात चालेल का तुला खरं बिनव्यसनी वर्ग आहे माझी कामं केली पाहिजे सगळी सुखी ठेवी सुखी ठेवला पाहिजे पण मला 30 तोलाचं सगळं काम करील मला सोन्याचे पक्के हाऊस आहे 30 तोलाचं गंतन करून देईल का देईल बरं आहे चल आधीच मला पक्का घालायला आवडतं सोना चालेल मग केला तर बरं आहे बघ मग आजच विचार चालेल मग काय कसं आहे गावाच्या अगोदर लगीन करूनच जाते इकडचे आता मग चालेल बघ तुझं पोरे बिरे कोण हलत तुझा पोरे आहे का नाही माझ्या मला आवडली सासू काही आज मी ब्लॅक कलरचं घातलंय त्याच्यामुळे माझ्या भावानी पण ब्लॅक कलरचं घातलेला आहे विघ्नेश विघ्नेश तुला बोलत नाहीये गाणे आता सगळा मी ब्लॅक कलरचा घातलेला इनी ना ब्लॅक कलर काय नाही यार एवढी चिकनी दिसते मस्त दिसते कोणतं नाही रे मी माझ्या भावांचं सांगते ना आम्ही सर्वांनी ब्लॅक ब्लॅक मॅचिंग केलाय आणि नवरीचा भाऊ आहे आणि खूप जास्त दुःखी आहे तो कारण की त्याच्या सिस्टर आता जाणार आहे तर त्याला खूप रडू येतोय आता आणि बहीण बाबाचं प्रेम वा खूप म्हणजे अनमोल प्रेम आहे दोघांचं आणि तो आता खूप इमोशनल झाला 3 दिवस खूप इमोशनल होतोय तो बहीण चालली तर नवराई माझी लाडाची लाडाची ग आपड हिल चंद्राची चंद्राची ग नवराई माझी लाडाची लाडाची ग आऊरा हिल चंद्राची चंद्राची ग नवराई सो गाईज मी आता घरी पोचले आणि आय एम सो सॉरी कारण की जेव्हा रिसेप्शनला गोंधळ चालू होतं त्याच्यानंतरचं मला काही शूट नाही करता आलं कारण की मी खूप जास्त इमोशनल झाली तेव्हा कारण की माझा घरी यायचा टाईम होता आणि आम्ही 5 दिवस एवढा एन्जॉय केला की खूप एन्जॉय केला मला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती मला नव्हतं यायचं तरी पण यायला लागलं मला घरी आणि मला ताई सासरी चालले म्हणून रडायला नव्हतं येत तर मी माझ्या भावांना सोडून घरी आले म्हणून मला खूप रडायला येत होता मला अजूनही रडायला येतंय का तर आम्ही कधी परत बदलापूरला भेटतोय आणि कधी परत तेवढीच मजा करतोय असं झालंय मला आणि गाईज जाता जाता एक गोष्ट बोलीन की मला खूप जास्त म्हणजे खूपच जास्त जीव लावणारी भावंड मिळाली त्यांनी माझी तिथे खूप जास्त केअर घेतली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं तर ही व्हिडिओ मी आता इथेच संपवते आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर खूप खूप जास्त शेअर करा आणि नेक्स्ट व्लॉगचा वेट करा ठीक आहे तोपर्यंत बाय बाय.